बातमी सातारेतून। बरेली आणि गुजरातच्या पतंग्याला साताऱ्यात वाढली मोठी मागणी। चायनीज मांजा झाला हद्दपार। सप्टेंबर महिना लागताच पतंग उडवण्याच्या हंगामाला सुरुवात होते, त्यामुळे सप्टेंबर पासूनच लहानापासून मोठ्यापर्यंत पतंग उडवण्याची लगबग साताऱ्यामध्ये सुरू होत असते। साताऱ्यातील होलसेल व्यावसायिक अय्याज मोमीन यांनी सांगितले की मागील अनेक वर्षापासून बरेली येथील पतंगांना साताऱ्यात मोठी मागणी वाढली आहे। विविध रंगातील आकर्षक असे हे पतंगे सातारात मोठ्या प्रमाणात त्याची विक्री होते। या पतंगी महाराष्ट्रातील व्यावसायिक मोठ्या प्रमाणात मागवित आहेत। प्लास्टिक आणि कागद अशा स्वरूपातील 2 रुपयापासून ते 300 ते 400 रुपयापर्यंत या पतंग्याची किंमत आहे। दरम्यान मागील 2-3 वर्षापासून चायनीज मांजामुळे अनेकांचे गळे कापले जाऊन त्यांना आपले प्राण गमावे लागले आहेत, त्यामुळे सध्या बाजारात चायना मांजा व्यावसायिकांनी हदबार केला आहे। त्या जागी आता कॉटनच्या दोऱ्यापासून बनवलेल्या मांजाला मोठी मागणी वाढली आहे। सातारहून जावेद खान, कराड वार्तासाठी। ये मुंबई गुजरात बरेली आणि ये आपले रामपूर वाली।